हाय okay. मी एक परफॉर्मिंग आर्टिस्ट आहे माफ करा मी एक परफॉर्मिंग आर्टिस्ट आहे परफॉर्मिंग आर्टिस्ट ठीक आहे मग माझं ट्रेनिंग सराव आणि प्रयोग साधना होऊ शकतं का आणि तसं असेल तर ते पुरेसं आहे का काय साधना होऊ शकते का माझं ट्रेनिंग माझा सराव आणि प्रयोग आणि मी करणारा प्रत्येक शो किंवा प्रत्येक रिहर्सल किंवा जे काही त्यासाठी करावं लागेल ते कुठल्या ला प्रकारचे परफॉर्मिंग आर्टिस्ट आहात तुम्ही नट ठीक आहे तर जसं की तुम्ही म्हणताय की ते एक नाटक आहे हे पहा तुम्ही कुठलीही गोष्ट खूप मनापासून जेव्हा करता त्याचा काहीतरी तुमच्यावर परिणाम होतोच ठीक आहे यात एक सूक्ष्म फरक आहे आतकेंद्रित साधना करण्यामध्ये आणि बाह्य साधनेमध्ये हे काही फक्त नटासाठी नाही आहे एखादा मॅनेजर त्याचं काम साधना म्हणून वापरू शकतो एक माळी त्याचं काम साधना म्हणून वापरू शकतो जे कोणी त्यांचं काम पूर्ण मनापासून करत असतील ते त्याचा वापर त्यांच्या वाढीची प्रक्रिया म्हणून करू शकतात पण एक ठळक फरक आहे जेव्हा तुम्ही बाह्यकृती साधना म्हणून वापरता आणि आंतरिक कृती साधना म्हणून करता तर काय फरक आहे बाह्यकृती साधना म्हणून वापरणं उपयोगी आहे कारण तुम्ही ती दिवसभर करू शकता आणि नक्कीच तुम्हाला काहीतरी कृती करावी लागते तर तिलासुद्धा तुमच्या वाढीची एक प्रक्रिया बनवणं हे महत्त्वाचं आहे पण आंतरिक साधना करणं जिचा बाहेरची कशाशीही संबंध नाही याचं कारण तुमच्या आत अशी एक जागा निर्माण करणं कारण तुमची बाह्य साधना परिणामांशी बांधलेली असते ते तुम्ही टाळू शकत नाही समजा तुमच्या प्रयोगाच्या मध्येच तुम्ही तुमचा डायलॉग विसरला तुम्ही म्हणू शकत नाही की माझी साधना आहे मी विसरले काय हरकत नाही आनंदात विकास करत राहीन नाही तुम्ही नष्ट व्हाल त्या दिवशी नाही का तर तुमची बाह्य साधना ठराविक पातळीच्या अपेक्षांशी आणि परिणामांशी बांधलेली आहे आणि लोकांचा प्रतिसाद आणि आर्थिक उत्पन्न आणि सगळंच काही पण तरीही हे उपयोगी ठरू शकतं ते तुमच्या कल्याणासाठी काम करू शकतं जर तुम्ही अगदी पूर्णपणे मनापासून सहभागाने करत असाल तर जर कुठल्याही गोष्टीत पूर्णपणे सहभाग असेल नुसता तुमचा श्वास जर तुम्ही पूर्णपणे सहभागी असाल तर हीच तुमची साधना बनेल तुमचं चालणं तुमचे ॲक्टिंग तुमचं काही तुमचा सहभाग कुठल्याही कृतीला एका प्रकारची वाढीची प्रक्रिया बनवतं पण तरीही एक आंतरिक जागा निर्माण करणं खूप महत्त्वाचं आहे कारण हे बाहेरच्या कुठल्याच गोष्टींवर अवलंबून नाही आहे कोणीच टाळ्या वाजवण्याची गरज नाही आहे तुम्ही ध्यान करत असताना हो ना तुम्ही तुमची क्रिया करता तुम्ही अपेक्षा करत नसता की त्याच्या शेवटी कोणीतरी तुमचं कौतुक करावं ते कुठल्याही बाह्य वास्तवावर अवलंबून नाही आहे हेच खूप महत्त्वाचं आहे की निदान तुमच्या जीवनाचा एक पैलू असा आहे की त्याला कोणाच्याच कौतुकाची गरज नाही किंवा मानतेची किंवा मा कशाचीच गरज नाही पण तरीही तुम्ही ती सहभाग घेऊन करता त्याचे आणखी इतर पैलू आहेत त्यांच्या व्यतिरिक्त तुम्हाला एक व्यक्ती म्हणून असं काहीतरी करण्यासाठी ज्याचा तुमच्या आजूबाजूच्या कुणाशीच काही संबंध नाही ही एक महत्त्वाची गोष्ट आहे जी तुम्ही दररोज केली पाहिजे हे खूप महत्त्वाचं आहे तर जर तुम्ही हे व्यवस्थित केलं तर तुमच्या जीवनाचं कार्य साधनेत रूपांतरित करणं खूप सोपं होईल जर ही आंतरिक जागा नसेल तर जीवनातलं कार्य तुम्हाला अशा प्रकारे जखडून टाकू शकतं की अनेक लोकांसाठी जे व्यवसाय त्यांनी प्रचंड उत्साहाने सुरू केले होते ते काही काळानंतर त्यांचा जीव घेऊ लागतात खरंच धर्तीवरच्या बहुतेक लोकांसाठी नाही का केवळ यामुळे की आत ती खास जागा नाही आहे तर हे सगळं बरं का मी काही या गोष्टीमध्ये एक्सपर्ट नाही आहे पण मला हे लक्षात आहे कारण कुठल्या तरी एका गोष्टीमुळे जे माझ्यासमोर आलं होतं हे सगळं काही फक्त एका वाक्यात कृष्णाने म्हटलं होतं तो म्हणाला कुरकर याचा अर्थ आधी स्वतः आत व्यवस्थित स्थापित करा आणि मग कृती करा मग कुठलीच कृती समस्या बनणार नाही तुम्ही एखादं युद्ध लढू शकता तुम्ही नट म्हणून काम करू शकता तुम्ही देवळात पुजारी असू शकता स्वयंपाक करू शकता झाडू शकता त्यांनी काही फरक पडत नाही आधी स्वतःला प्रस्थापित करा मग काय हवं ते करा तो तुमच्या कृतीवर बंधन घालत नाही तो म्हणतोय तुम्ही हवं ते करा जे गरजेचं असेल ते करा पण आधी स्वतःला प्रस्थापित करा अन्यथा तुम्ही स्वतःला घडवण्यासाठी बाह्य कृतीची सहाय्यता घेत आहे ज्यातून अनर्थ ओढवेल तुम्ही कोण आहात ते प्रस्थापित करा मग कृती करा काहीच प्रॉब्लेम नाही आहे पण जर तुम्ही तुमची कृती स्वतःला काहीतरी बनवण्यासाठी वापरत असाल आणि जर काही अडथळा आला जो तुम्हाला ते बनू देत नाहीये तर तुमचा सर्वनाश होईल म्हणून योग शिकवून तुम्ही योगी व्हायचा प्रयत्न करू नका तुम्ही योगी बना आणि मग लोकांना रस असेल तर आपण शिकू नाहीतर नुसतं डोळे मिटून बसू